आणि म्हणून आज आपण पाहतोय शेवटी ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही विधानसभेची नाही, हे देशाची निवडणूक आहे। या ठिकाणी देशाचा नेता आपण निवडतोय। रामदास तळसांना हे वोट नाही आहे, हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे। समोरच्या पक्षाचं वोट हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे। आता त्यांच्याकडे तर प्रश्न असा आहे, त्यांची कुठली आघाडी? इंडिया आघाडी तयार झाली। इंडिया आघाडी, ही इंडिया आघाडी कशी आहे? या इंडिया आघाडीमध्ये 25 त्या ठिकाणी पक्ष आहेत। अरे 25 पक्ष केवळ इंजिन आहे, याला डब्बा एकही नाही आहे। आपली गाडी कशी आहे? आपल्या महायुतीमध्ये, आपल्या एनडीएमध्ये आपले मोदीजी इंजिन आहे, बाकी सगळे बोगे आहेत आणि सगळ्या बोग्यांमध्ये सामान्य माणसाला बसायची व्यवस्था आहे। पण हे 25 पक्ष केवळ इंजिन आहेत, इंजिनामध्ये इंजिनच्या ड्रायव्हरशिवाय कोणालाही बसता येत नाही। आणि हे 25-26 इंजिन वेगवेगळ्या दिशेने निघालेले आहेत आणि यातलं मुख्य इंजिन कोणतं याचा निर्णय झालेला नाही। कारण प्रत्येक पक्षाचा ड्रायव्हर म्हणतो माझंच इंजिन हे पक्क इंजिन आहे, त्यामुळे एक इंजिनला दिल्लीकडे ओढतं, दुसरं चेन्नईकडे ओढतं, तिसरं बंगालकडे ओढतं, चौथं यूपीला ओढतं, पाचवं बिहारकडे ओढतं। त्यामुळे ही गाडी कुठेही जाऊ शकत नाही। विकासाची गाडी फक्त आणि फक्त मोदीजींकडे आहे। विकासाचं इंजिन हे केवळ मोदीजींचं आहे। मोदीजींच्या विकासाच्या गाडीत बसायचं असेल तर रामदास तळसांच्या कमळाची बटन दाबली की आपलं तिकीट पक्क, मोदीजींच्या गाडीतली एंट्री ही आपली त्या ठिकाणी पक्की होणार आहे। आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। देशाचा नेता कोण असेल मला सांगा, मोदीजींशिवाय कोणी नेता होऊ शकतो?